जेव्हा आदरणीय आजीदादा पवारसाहेबांना मी भेटलो तर त्यांनी मला पहिल्यांदाच आज नगर शहरासाठी जवळजवळ 20 कोटीचा निधी मी आणतो आहे आणि मला माहिती आहे आता निधी आला तर वर्षभरात कामं होतील, ते कामं झाले तर सगळीकडे रस्ते चांगले होतील आणि मग 2024ला जनता नक्की माझ्याबरोबर राहील, कारण जनतेला विकास पाहिजे. 2024 पर्यंत 90% रस्त्यांची कामं मी पूर्ण करणार आहे. टँकरमुक्त तालुका मतदारसंघ करणार आहे आणि जेव्हा तालुक्यातील हे मुख्य प्रश्न सुटणार आहे ते मी परत एकदा जनतेमध्ये घेऊन गेलो. तर लोकांनी सांगितलं जर एवढे सगळे प्रश्न मिटणार असतील किंवा रस्त्यांची कामं रखडीची होणार असेल तर तुम्ही अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे. अनेक रस्त्यांना भेटी दिल्यात, माफ घेतली, नेमकी काय प्रयोजन आहे या रस्त्यांना निधी मंजूर झालाय का? जवळजवळ बऱ्याच दिवस राजकीय स्थित्यंतराची चर्चा होत्या आणि लोक जेव्हा जनतेत मी जात होतो जनतेत जात होतो सुरुवातीला काहींच्या भावना होत्या की आदरणीय पवारसाहेबांबरोबर जावं, पवारसाहेब आपलं दैवतच आहे, पण लोक मध्ये म्हणायला लागले की तुम्ही कुठेही जा पण तालुक्याचा विकास झाला पाहिजे. 40-50 वर्षाचा बॅकलॉगही तो भरला पाहिजे. काही वार्ताहरांनी बातम्या पण केल्या की महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर बसस्थानक अकोल्याचं आणि कारखान्याचा रोड असा असा, खरं तर बाकीच्या कारखान्यावर गेल्यानंतर कारखाना ही तालुक्याची भाग्यलक्ष्मी, तर तिथे गेल्यानंतर काही तास बसावं वाटतं, परंतु इथं आपली अवस्था अशी का रस्त्यांची एवढ्या वाईट अवस्था, लोकांना इथले अकोले शहरातले लोक वैतागलेले आहेत, खेड्यात आता देवठाण गट आहे तिकडं कामं चालू होणार पण ही लोकं वैतागणार आहे. म्हणजे मग या लोकांचं म्हणणं होतं का आमदार साहेब तुम्हाला काय निर्णय घ्यायचा, तुम्हाला पुन्हा बाजूवर जायचं त्यांच्याबरोबर जा, फक्त तुमची फसवणूक नाही झाली पाहिजे पण आम्हाला कामं आली पाहिजे. आणि मग जेव्हा आदरणीय आजीदादा पवारसाहेबांना मी भेटलो तर त्यांनी मला पहिल्यांदाच आज नगर शहरासाठी जवळजवळ 20 कोटीचा निधी मी आणतो आहे आणि ग्रामीण भागासाठी जवळजवळ 35 कोटीचा निधी 25-15 मी आणतो आहे. त्याच्यानंतर रस्त्यांसाठी जवळजवळ ट्रायबलच्या ह्याच्यातून मी 30-32 कोटीचा रस्त्यांचा निधी आणतो आहे आणि जो 50-54 जो निधी असतो रस्त्यांसाठीचा तो जवळजवळ 25 कोटीचा आणतो आहे. उपजिल्हा रुग्णालय लगेच ह्या अधिवेशनामध्ये उपजिल्हा रुग्णालय बहुतेक मान्यता होऊन जाईल. म्हणजे असं जवळजवळ 225 कोटीचा निधी तालुक्यामध्ये मी आणतो आहे आणि मला माहिती आहे आता निधी आला तर वर्षभरात कामं होतील, ते कामं झाले तर सगळीकडे रस्ते चांगले होतील आणि मग 2024ला जनता नक्की माझ्याबरोबर राहील, कारण जनतेला विकास पाहिजे. आत्तापर्यंत तालुक्याची काय अवस्था होती हे तुम्ही सगळेजण पाहताय. मधी कारखाना भागातले लोक बोलत होते की सर्व संचालकांनी मीटिंगला जाताना आता काहीतरी कारखान्यावर कार्यक्रम आहे, त्या चिखलातून पायी पायी जावं. आता माझ्यासारख्याला तर काही चिखल बिटल सगळं हे आता तुम्ही निवडून दिलं आहे म्हणजे हे सगळं मला दूर करायचं आहे आणि म्हणून आज पहिल्यांदा मी मधी 5 कोटी इथं टाकले, परंतु 7 मीटरचा रस्ता धरला होता, लोकांचं म्हणणं हा 9 मीटरचा झाला पाहिजे, तर त्यानुसार माझी यंत्रणा इथं काम करते. तहसील कचेरीचा रोड आपण घेतो आहे तो जवळजवळ 5.5 मीटरचा घेतो आहे, काँक्रीटचा तेही काँक्रीटचा रस्ता घेतो आहे, तिकडं धुमाळवाडीपर्यंत रस्ता घेतो आहे, इकडं हे नवलेवाडीचा मधला रस्ता आहे तो घेतो आहे. म्हणजे शहराचा तुमचा पाटील पानवत्याचा बरेच जण पुढारी खडकाव जाऊन बसतात आणि मग ते दगडं म्हणजे खालून टोचतात, तर तिथं जवळजवळ 2.5-3 कोटी रुपये आपण घाट सुशोभी करण्यासाठी टाकतोय, स्मशान भूमीला दीड कोटी टाकतोय, अजून इकडला मॉडर्न हायस्कूलच्या मागचा जो हे आहे त्याला 50 लाख रुपये टाकतोय आणि उरला सुरला माझा आमदार निधी जर लागला तर तो पण इथं देणार आहे. तर असं माझ्या अंदाज आहे की 2024 पर्यंत 90% रस्त्यांची कामं मी पूर्ण करणार आहे. टँकरमुक्त तालुका मतदारसंघ करणार आहे. आमचा मुळाखोऱ्यातला मुळा 12 मही करावा म्हणून मिळवण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट करण्यासाठी लोअर आंबी तो जो 200 MCFT जो धरण आहे तर ते खास बाब म्हणून आम्ही आणणार आहे. म्हणजे मुळाखोऱ्याचा प्रश्न मिटेन आणि मग पठार भागाचा पाण्याचा प्रश्न तो पण मिटेन, किंवा इकडं ब्राह्मणवाडा त्या परिसरात आज लोक म्हणताय पाणी देऊ नका तर तो पण प्रश्न मिटणार आहे. म्हणजे ही सगळी कामं, टोलारखिंडचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे, तिकडे गेलं का भितांगा प्रकल्प आहे 18-12 मही करण्यासाठी, इकडं देवीच्या घाटाचा प्रश्न आहे, इकडे हा मिळवण्याचा सांगितला तो प्रश्न, असे 6-7 प्रश्न मोठे मोठे तालुक्याचे आहेत. आता बसस्थानकाचा प्रश्न आहे. हे सगळं करायचं असेल तर मला त्या पुढं पर्याय फक्त आजीदादा होता, कारण आजीदादांनी मला जवळजवळ 800-900 कोटीचा निधी या 3-3.5 वर्षामध्ये दिला आणि मला खात्री आहे की ह्या वर्षामध्ये कमीत कमी मी 400-500 कोटीचा निधी आणणार आहे आणि त्यातली बरेचशी कामं पूर्ण होणार.
साहेब आपण कारखाना रस्ता उभे आहोत, या रस्त्याला प्रामुख्याने किती निधी मंजूर करून दिला, काम कधी सुरू होणार आहे? आता याला 5 कोटीचा निधी आपण मंजूर करून दिला आहे. आधीचा जवळजवळ 1.5 कोटीचा निधी आहे, म्हणजे 6-6.5 कोटी. याचं काम माझ्या अंदाजे साधारणतः आज जुलै महिना चालू आहे, ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान याचं काम चालू व्हायला पाहिजे. सप्टेंबर ऑक्टोबरला काँक्रीटीकरण होणार का? काँक्रीटीकरण का साहेब? कच्चेरी रस्त्याची दुरावस्था आहे, तिथं तो रस्ता कसा? तिथं पण 1.5 कोटी रुपये टाकलेत, त्याचा पण काँक्रीटचा 5.5 मीटरचा रस्ता होणार. आणि तिथून पुढं वरती शाहूनगरच्या तिथे गेलो का, एक धुमाळवाडीला रस्ता जातो आणि एक तिकडं तुमचं मंगल कार्यालय दामणगाव, तर त्याचं पण दोन्ही रस्त्याला डांबरीकरणासाठी पैसे टाकले. तिथं पण जमलं तर मी रुंदीकरणाचं रस्ता करतो. साहेब एक राजकीय प्रतिक्रिया जाणून घेतो तुमची, तुम्ही आता अधिकृत अजित पवारांना पाठिंबा दिला आहे का? अधिकृत अजित पवारांना पाठिंबा दिला. ज्या दिवशी माझी रात्रीचं चर्चा झाली अजित गायकर साहेबांची भेटली होती, आणि जेव्हा तालुक्यातील हे मुख्य प्रश्न सुटणार आहे ते मी परत एकदा जनतेमध्ये घेऊन गेलो, तर लोकांनी सांगितलं जर एवढे सगळे प्रश्न मिटणार असतील किंवा रस्त्यांची कामं रखडीची होणार असेल तर तुम्ही अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून तसंही आधी जेव्हा मी कुणाला बोललो नाही, ज्या दिवशी मी लोकांशी संपर्क साधत होतो तर बरेच लोक म्हणत होते अजित दादांबरोबर जा, त्यातल्या त्यात मुळा